हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल ओरल हेल्थ मैनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाड़े। सकाळची निहारी आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर असणे गरजेचे हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या जेवणाच्या वेळेचा आपल्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो। चयापचय क्रिया अनुकूल करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी रात्रीचे जेवण आणि नाश्ता यांच्यातील आदर्श अंतर समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे। रात्रीचे जेवण आणि नाश्ता यांच्यातील योग्य अंतर अंदाजे 12 ते 14 तासांचे असते। हा उपवास कालावधी अनेक आरोग्य फायदे देतो। हा उपवास कालावधी चरबीचा वापर वाढवून चयापचय आरोग्य वाढवू शकतो। या बदलामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो। रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये 13 तासांचे अंतर राखल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो। पचनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आम्लपित्त सारख्या समस्या टाळतात आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते। रात्री उशिरा जेवण टाळल्याने झोपेची गुणवत्ता सुद्धा वाढते। यासाठी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान रात्रीचे जेवण करावे, म्हणजे ते शरीराच्या पचनाच्या लयशी जुळवून घेते। सकाळी 7 ते 9 दरम्यान निहारीचा आनंद घेतल्याने चयापचय क्रिया सुरू होते आणि दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते। मात्र ज्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सेवा व्यवसायिकांशी सल्लामसलत करणे खूपच महत्त्वाचे आहे। तेव्हा मित्रमैत्रिणींनो, तुमच्या तब्येतीची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।